नमस्कार, मी शुभांगी, माझ्या सोबत रहा अपडेट आणि हो SBI मराठीला सबस्क्राइब करायला विसरू नका। इचलकरंजी शहरातील गोकुळ चौकामध्ये मोबाईलवर ऑनलाईन मटका घेणाऱ्या चौघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले। चौघावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। इचलकरंजी शहरामध्ये यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये असल्याने या ठिकाणी कामगार वस्ती भरपूर आहे, तर कामगारांना मटका खेळण्याची सवय शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे। पण गेल्या काही दिवसापासून पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी मटका व्यवसायाला हद्दपार करून मटका बंदीचा आदेश काढला आहे। मात्र या आदेशाला फारतल फासत इचलकरंजी शहरातील गोकुळ चौक येथे व्हॉट्सअपद्वारे ऑनलाईन मटका घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून कुलदीप तेलवे, रवींद्र वळकुंटे, प्रवीण विश्वास टेके, अभिजित कुमार कोळी या चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता मोबाईलमध्ये कल्याण मटका लोडिंग होताना दिसून आल्यानं शिवाजीनगर पोलिसांनी या चौघांवर गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून 90,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल जप्त केले आहेत। शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गोकुळ चौकामध्ये विषम नामे कुलदीप कुमार तेलावे हा मोबाईलवरून कल्याण नावाचा मटका येताबाबत असल्याबाबत गोपनीय माहिती मिळाली। त्याबाबत मी माझे DP पथकाचे PSI मगर पोस्टाफ यांना त्या ठिकाणी पाठवले असता तो त्या ठिकाणी मोबाईलवर मटका घेत असल्याचे म्हणाले। अधिक चौकशी करता त्याच्यासोबत रवींद्र मळकुंडे तसेच प्रवीण विश्वास टेके व अभिजित कुमार कोळी असे चौघे मिळून हा मटका व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले नाही। चौघांविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास PSI मगर करीत आहेत। अजून यांच्यामुळे यांच्या पाठीशी कोण आहे का व अजून हे कुठे नवा वरदस्त आहे का कोणाचा याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येणार आहे।